भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बारा होड्या तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केले ता आहेत इथं आठ तर भटुंब्रे इथं चार अवैध वाहतूक करणाऱ्या होड्या नष्ट केल्याने वाळू तस्करांचे धाबेदान आणले उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी मंडल अधिकारी तलाठी आदी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन भीमा नदी पात्रात इसबाबी व भटुंब्रे इथं धडक कारवाई केली इसबावी इथं भीमा नदी पात्रात भटुमरे हद्दीतील गोण्यात वाळू भरून होडीच्या साह्याने इसबावीकडे आणली जात होती या ठिकाणी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचे पदक दाखल होताच वाळू वाहतूक करणारे लोक होड्या जागेवरच सोडून पळून गेले वाळूने भरलेल्या होड्या ताब्यात घेऊन महसूल प्रशासनाने वाळू नदीपात्रात टाकून आठ होड्या जागेवरच जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकल्या तर भटुंब्रे इथं पाण्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या चार होड्या ताब्यात घेऊन नष्ट केल्या या धडक कारवाईत तहसीलदार बर्गे पंढरपूर मंडल अधिकारी एस एस मुजावर व तलाठी यांनी कारवाईत सहभाग घेतला या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे आणलेत